त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या अंकाची बेरीज हा शेवटचा अंक, या प्रकारचे ट्रिक्स वापरून सुद्धा आपण काही उदाहरणे सोडवू शकतो। तर या ठिकाणी पहा, पहिल्या व दुसऱ्या अंकाची बेरीज ही शेवटची संख्या असते, 4 + 2 = 6, 3 + 4 = 7, 2 + 1 = 3, 7 + 1 = 8। या ठिकाणी आपण बेरीज केली असता आपल्या असे लक्षात येते की पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 या अंकांची बेरीज ही शेवटची संख्या येते, परंतु पर्याय क्रमांक 2 या पहिल्या व दुसऱ्या अंकाची बेरीज ही शेवटची संख्या येत नाही, म्हणून घटात न बसणारी संख्या ही पर्याय क्रमांक 2 आहे। यानंतर पा, पहिल्या व शेवटच्या अंकाचा गुणाकार मधला अंक, या प्रकारची ट्रिक्स वापरून सुद्धा आपण काही उदाहरणे सोडवू शकतो। तर त्या स्वरूपाचे उदाहरण कसे सोडवायचे ते आता आपण या ठिकाणी पाहूया। पहिल्या व शेवटच्या अंकाचा गुणाकार ही मधली संख्या आहे, पहा 2 × 2 = 4, 3 × 2 = 6, 2 × 4 = 8 आणि 3 × 5 = 15। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 यांचे पहिल्या व शेवटच्या अंकाचा गुणाकार केला असता बरोबर मधला अंक येतो, परंतु पर्याय क्रमांक 4 या संख्येमध्ये तो नियम लागू होत नाही, म्हणून गटात न बसणारी संख्या ही पर्याय क्रमांक 4 ही आहे। त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या अंकांचा गुणाकार तिसरा अंक, अशा स्वरूपाचे सुद्धा ट्रिक्स वापरून काही उदाहरणं आपण सोडवू शकतो। मग पहिल्या व दुसऱ्या अंकाचा गुणाकार 2 × 1 = 2, 3 × 2 = 6, 4 × 2 = 8 आणि 5 × 1 = 5। पहा, आपल्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 2, 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 या अंकांचा गुणाकार हा बरोबर तिसरी संख्या येतो, परंतु पर्याय क्रमांक 2 या अंकांचा गुणाकार हा तिसरी संख्या येत नाही, म्हणून गटात न बसणारी संख्या पर्याय क्रमांक 2 आहे।